आज सर्व आमदार खासदारांची बैठक आयोजित केली आहे, काय रूपरेषा असणार आहे? आणि नाही, आज आदरणीय पवार साहेब नेहमीप्रमाणे पुण्यातील त्यांच्या मोदी बाग कार्यालयामध्ये नागरिकांना कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी सकाळी 8 वाजल्यापासून आलेले आहेत। सुरुवातीला महाराष्ट्रातल्या डॉक्टर सेलचे राज्यातले अनेक प्रतिनिधी त्यांना भेटले, जवळपास ती 100 संख्या होती। ती झाल्यानंतर आता वकिलांच्या संघटनेचे देखील अनेक पदाधिकारी आणि वकील मंडळी त्यांना भेटायला आलेत। आपणा सर्वांना माहिती की 12 डिसेंबर हा पवार साहेबांचा वाढदिवस असतो आणि त्यानिमित्ताने डॉक्टर सेल आणि वकील सेल या दोन्ही मिळून राज्यामध्ये 10 डिसेंबर ते 24 डिसेंबर असं रक्तदान मोहीम ही सुरू केली करणार आहेत। त्याचा शुभारंभ 10 तारखेला पुण्यामध्ये यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या हॉलमध्ये होणार आहे। आणि नेहमीप्रमाणे साहेब पुण्यामध्ये आल्यानंतर राज्यातील कार्यकर्ते, शहरातील कार्यकर्ते, नागरिक या ठिकाणी भेटायला येत असतात, ते आज त्या ठिकाणी आलेले आहेत। युवक काँग्रेसची राज्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक दुपारी 2 वाजता आदरणीय पवारसाहेब आणि जयंतराव पाटील यांच्या उपस्थितीमध्ये निसर्गमंगल कार्यालयामध्ये होणार आहे। आणि त्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार यांची देखील बैठक जयंतराव पाटील आणि साहेबांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे। हे सर्व कार्यक्रम पूर्वनियोजित ठरलेले आहेत, त्याच्यामुळे काल कर्जतमध्ये झालेली घट अजित पवार यांच्या पक्षाची शिबिरातील शिबिर आणि त्यानंतर आज ती बैठक होते असं नाही, या सर्व बैठका पूर्वनियोजित आहेत। त्यामुळे पवारसाहेब या बाबतीतली त्यांची भूमिका दुपारी 4 वाजता माध्यमांसमोर मांडणार आहेत, आपल्याला त्याचं निमंत्रण देखील दिलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।